नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी पाठ 6वा पण थोडा उशीर झाला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। प्रश्न 1, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। ओ, लेखकाला सैनिकांच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते? उत्तर, अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकांच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम असते। अतिशय थंड हवामानात व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असे म्हणून हे काम अवघड वाटते। आ, पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड का उडत असे? उत्तर, बटालियन मध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे। सैनिक गावापासून दूर एकटे असायचे, त्यांना गावाची ओढ असायची। गावाकडून आलेले पत्र त्यांच्या आठवणींनी उजाळा देत असे आणि पुन्हा जोशात कामावर उभे राहण्यासाठी बळ देत असे। म्हणून पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड उडत असे। ई, गावाकडचा सांगावा एकूण लेखकाची अवस्था कशी झाली? उत्तर, गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला। लेखकाची आई खूप आजारी होती, आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता। तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता। त्याचे मन ढसाढसा रडत होते, डोळ्यात एकसारखे अश्रू उघडत होते। लेखकाचा जीव घाबरा घुबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले। प्रश्न 2, का ते लिहा। ओ, कारगिलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो। उत्तर, पावसाळा आणि हिवाळा, जेवढा जीवघेणा तेवढाच उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी। उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या रंगाने नटून जातात। जमीन अशी दिसतच नाही, जणू वसुंधरेने हिरवगार झाल परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग लेखकाचे मन उल्हासित करायचा। म्हणून कारगिलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो। आ, लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे। उत्तर, पत्नीने पाठवलेलं अंतर्देशीय पत्र पाठवले होते, ते घेऊन लेखक बंकरकडे वळले। त्या पत्रात काहीच मजकूर नव्हता, पत्नीच्या आसवांच्या सुकलेल्या डागीशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं। त्या पत्रावरून आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवायच कळली। ते पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेले, म्हणून लेखकाने पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे। ई, गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते। आईची आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा परसर आवरून गावाला जायला निघाला। 8-10 दिवसांचा प्रवास होता, वेळ सरता सरत नव्हता। आईला कधी एकदा पाहिन असे लेखकाला झाले होते। तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता। त्यांच्या अस्वस्थ स्थितीमुळे गावाला जाताना रस्ता कटत नव्हता असे लेखकाला वाटते। ई,
पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे. उत्तर, लेखक आजारी आईच्या भेटीच्या ओढीने गावाच्या वेशीवर आले. तसे गावातील लोक जो तो हातातलं काम सोडून त्यांच्याकडे कावरा वावरा होऊन पाहू लागला. हातातल्या जाडजूट रंका तिथंच टाकून लेखक घराच्या दिशेने धावत सुटले. लेखक वाड्याच्या दरवाज्यातून आत पाऊल टाकताच बहिणी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागल्या. सर्व भाऊबंद मानाखाली घालून बसले होते. लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी घरभर फिरत होती. मन आतुर झाले होते, पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती. लेखकाला न भेटताच तिने जगाचा निरव घेतला होता, म्हणून थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे. प्रश्न तिसरा, पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो हे माहीत करून घ्या. उत्तर, गावातल्या पत्रपेटीतील तसेच शहरातील विविध भागांमधील पत्र गोळा करून ती पोस्ट ऑफिसमध्ये आणली जातात. इथे पत्रावर लिहिलेल्या पत्त्यावरून वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये पत्र पाठवली जातात. तिथून जिल्ह्यातील तालुक्याच्या गावी आणि तालुका ऑफिसमधून गाव वाडी वस्तीवर पोस्टमन काका पत्र घेऊन जातात. प्रश्न चौथा, वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा. उत्तर, वसुंधरा उन्हाळ्यातील फडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंचा रंगाने नटून जातात. जणू वसुंधरेने हिरवागार शालू परिधान केला आहे. सैनिकाचे मन रमणीय निसर्ग आमचे मन उल्हासित करायचा. आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्र मान्यासारखं पाझरून कधी कधी वाहू लागायचं. ते समजायचं नाही. गावाकडच्या आठवणीला उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. प्रश्न पाचवा, तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्न तयार करा. उत्तर, एक, तुम्हाला सैनिक व्हावे असे का वाटले? दोन, सैनिक होण्यासाठी तुम्ही कोणती मेहनत घेतली? तीन, घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या? चार, तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक क्षण सांगा. पाच, तुम्ही नव्या युवा पिढीला कोणता संदेश द्याल? प्रश्न सहावा, सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते? उत्तर, एक, देशाचा सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणे. दोन, राष्ट्रीय एकात्मता टिकवणे. तीन, राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे. प्रश्न सातवा, कारगिल या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा. कारगिल, दुर्गम प्रदेश, तणावपूर्ण सीमा, थंड हवामान, खडतर हवामान. खेळूया शब्दांशी. अ, मन शब्द असलेले पाठातील वाक्यप्रचार लिहा. उत्तर, एक, मन उल्हासित होणे. दोन, मन चंद्रमान्यासारखं पाझरणे. तीन, जीव तिळतिळ तुटणे. चार, अभिमानाने फुलून येणे. पाच, अंतरंगाचा ठाव घेणे. सहा, जीव घाबरा घोबरा होणे. सात, मन हेलावणे. आठ, मन आतुरणे. आ, पाहुणे रावळे यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा. त्या जोडशब्दांचा वाक्यात उपयोग करा. उत्तर, एक,
सणवार श्रावण महिन्यामध्ये अनेक सणवार साजरे केले जातात. दोन, घाबरा घुबरा. समोर वाघ बघून माझा जीव घाबरा घुबरा झाला. तीन, कावरा बावरा. अचानक जमलेली गर्दी पाहून मी कावरा बावरा झालो. हे ओळखा पाहू. एक, हात आहेत पण हलवत नाही. उत्तर, खुर्ची. दोन, पाय आहेत पण चालत नाही. उत्तर, टेबल. दात आहेत पण चावत नाही. फणी. नाक आहे पण श्वास घेत नाही. सुई. केस आहेत पण कधी विंचरत नाही. ब्रश. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय इथं समाप्त झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. या चॅनलला जर तुम्ही नक्की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन तुमच्या ज्या काही सर्व पाठाचे स्वाध्याय, सर्व विषयांचे स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.